खरं सांगू तुम्हाला तर मला बिलकुल मनातून अशी काही इच्छा नव्हती की दसरा साजरा करायचा बा सेलिब्रेट करायचा. आणि मी जेव्हा हे हार बघितले प्रशांतजी घेऊन आले तर मला खूप राग आला. मला असं वाटलं की कशासाठी आणले हार, आपल्याला सण नाही करायचा. पण मग त्यांनी मला असं शांततेने बसवून समजून सांगितलं की हो मान्य आहे, ते बोलले की आपल्याला सगळ्यांना मिलिंदच्या जाण्याचं दुःख आहे आणि ते आयुष्यात शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत राहील. तो एवढा चांगला होता की आपण त्याला कधीच विसरू शकत नाही. परंतु आपण कोणी त्याच्यावर एवढं जरी प्रेम करत होतो, कोणी गेलं का त्याच्या मागे, किंवा आपले जे नित्य आपली जी दिनचर्या असते तिच्यामध्ये कुठे काही बंद आहे का? आपण सगळे खातो पितो झोपतो जगतो म्हणून कोणी त्याच्या मागे गेलं का? तर म्हणून मग बोलले की ठीक आहे, तू पुरण बिरण काही गोडधोड स्वयंपाक नको करू, परंतु आता आपले जे वाहन आहे ते आपण चालवतो म्हणून त्या वाहनांची पूजा करणं गरजेचं आहे. तर म्हणून मग गाड्यांसाठी हार घ्यायला गेलो तर मी घरासाठी घेऊन आलो, असं त्यांनी मला शांततेने समजून सांगितलं. आणि मग मी म्हटलं ठीक आहे चला आता. म्हणून मग मी उठल्या नेहमीप्रमाणे दाराच्या बाहेर थोडंसं झाडून वगैरे घेतलं, स्वच्छ पुसून घेतलं. आणि मी मागच्याही वेळेस जेव्हा फर्स्ट टाईम ह्या घरामध्ये आली होती तेव्हा खिळे ठोकले होते, पण ते पडून गेले. आणि कारण की त्याला ना असं नेट लावलेलं आहे, म्हणजे हॉलचा मेन डोर ओपन ठेवून आपण फक्त नेट ओढून घेऊ शकतो असं, तर त्याच्यामुळे चुका ठोकायला मला जरा प्रॉब्लेमच आला होता फर्स्ट टाईम. तर त्या पडून गेल्या म्हणून मी आताही छोटेसे असे दोन टेकस ठोकले आणि हार लावून दिला फुलांचा आणि उमराला गोमूत्र आणि हळदीचे लेपण करून घेतले. त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा फूल वाहून उमऱ्याची देखील पूजा केली. तर माझ्या दाराच्या बाहेर तुम्ही तर बघू शकता आणि नेहमीच बघता म्हणजे की फुलांनी असं डिझाईन केलेलं आहे. तर मग उमऱ्याचा एक्झॅक्ट बाहेर रांगोळी काढायला तर जागाच नव्हती. मग मी थोडंसं पुढे ही जी प्लेन फरशी होती रांगोळी म्हणजे आता आहे छापे आहेत म्हणून मग मी म्हटलं चला आता छाप्यांचा वापर करूनच मी इथे छोटीशी अशी रांगोळी काढली. आणि बघा पद्धत कशी असते ना गावाकडे, ज्या माझ्या मैत्रिणी त्या समजू शकता की आता आज माझ्या माहेरी खूप आमचे जवळचे नातेवाईक प्रेमाचे लोक पूर्णाच्या जेवणाचं वाढण घेऊन येतात आणि ते सण नाही करत. बॉ अशी दुःखी घटना घडली त्याच्यामुळे सण करत नाही, तर जे आपले ओळखीचे लोक असतात ते घेऊन येतात. मग किती इच्छा नसली तरी तो गोडधोड स्वयंपाक लोकांनी प्रेमाने आणलेला खावाच लागतो. त्या पद्धती असतात त्या आपण फॉलो करतोच नाही का? तर हे बघा इथे छाप्यांचा वापर करून मी अशा पद्धतीने रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर घरातल्या देवांची सुद्धा व्यवस्थित अशी पूजा करून घेतली. देवाऱ्यालाच मी एक असा थोडासा हार तोडून लावला. त्यांनी असे अखंड ओलेल्या मोठ्या मोठ्या माळा आणल्या होत्या आणि झेंडूच्या फुलांच्या आज विशेष महत्व असते तर झेंडूच्या फुलांनीच मी पूजा केली. आणि कडकण्या ज्या मी रात्री बांधल्या होत्या त्याला मी रात्री कसं काही किडा वगैरे तर काही यायला इथे काही मार्ग नाहीये, तरी पण मग धूळ वगैरे बसू नये म्हणून मी त्या कडकण्यांना असा रुमाल गुंडाळून ठेवला. आणि इथे माझी घरातल्या देवांची पूजा देखील करून झालेली आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आज दसरा आहे तर विजयादशमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे. आता मी इथे चार पोळ्या केल्या, गाईंसाठी पोळ्या घेऊन चालले. एकीकडे माझा चहा ठेवला, एकीकडे प्रतीकचं मॉर्निंग ड्रिंक उपळत ठेवलं. पण आता गॅस बंद करून देते कारण यायला वेळ पण लागू शकतो नाही का मंदिरामध्ये, तर म्हणून मग मी ते उकळत ठेवून दिलं. चला आता खाली जाते, त्या निमित्ताने दर्शनही होईल मंदिरामध्ये आणि गाईंना पोळ्या देखील घालून येते. छान वाटतं मला. चला फोन आला माझ्या दुसऱ्या फोनवर. इकडे हैदराबादमध्ये ना दिवाळीपेक्षा दसऱ्याला जास्त महत्व असतं आणि आज डेफिनेटली सुट्टी असणार आहे. परंतु प्रशांतजींचं काम म्हणणं असं असतं, कर्म हीच माझी पूजा आहे आणि म्हणून ते नेहमीप्रमाणे उठल्या सकाळी आंघोळ वगैरे करून तयारी करून साईटवर चालले गेले. आणि लास्ट टाईम जेव्हा मी पुण्याला गेली तेव्हा करीनाच्या घरी मी कुक लावून आली कारण की कंटाळा करते ती पोळ्या लाटायचा हे आमच्या लक्षात आलं. तर मग मी आता कुक लावून आली आहे तिच्यासाठी एक टायमासाठी. तर मग त्या वंदना म्हणून मुलगी तिला फोन केला होता, तिला म्हटलं आज सण आहे बाई काहीतरी वरण भात भाजी पोळी करून दे म्हटलं सकाळीच, कारण ती रात्री येते जेवण बनवायला. पण मग मी तिला आज सकाळीच बनवायला लावलं.
ती एक मोठी गाय आहे, दोन मोठ्या गायी आहेत आणि दोन वासरी आहेत. ही फारच छोटी आहे त्याच्यामुळे ही पोळी खायला नाही म्हणते, परंतु मम्मी ह्या दोन मोठ्यांसाठी दोन आणि दोन छोट्यांसाठी छोण असं आणत असते. आज दसरा असल्यामुळे रोजपेक्षा जास्त गर्दी मंदिरामध्ये. ते बघा पडदा लावला आहे आणि हो कालेकथाईंनी सांगितलं की नैवेद्य दाखवत असता म्हणून मग ते असे पडदे लावून घेतात, तर मे बी तसंच राहत असेल. आणि सण असो काही असो प्रशांतजी त्यांचा डाएट मोडत नाही, हे त्यांच्यासाठी मी मिक्स व्हेज बनवलेली आहे. हो त्यांचा सूप तुपातच स्वयंपाक होतो गावठी तुपामध्ये. ही प्रतीकसाठी आणि माझ्यासाठी उकडलेल्या बटाट्यांची भाजी मुगाची डाळ बनवलेली आहे आणि मी प्रशांतजींना आता जेवायला एक बाउल भर दही आणि त्यांची मिक्स व्हेज, त्याच्यामध्ये शिमला मिर्च, एक टमॅटो, कोबी, फ्लावर, चार भाज्या घेतलेल्या आहे आणि ही एक काकडी कट केलेली, हे मी त्यांना जेवायला देते. पण त्याआधी मी त्यांना म्हटलं मला नैवेद्य दाखवून घेऊ द्या. तर हे बघा नैवेद्यासाठी मग मी थोडासा शिरा केला, दाळ भातावर तूप टाकलं, दोन्ही भाज्या, पोळी आणि आता मी इथे नैवेद्य दाखवून घेते. आणि याआधीचे माझे तुम्ही जर व्हिडिओ ज्या माझ्या मैत्रिणी पहिल्यापासून बघत आल्या त्यांना माहितीच असेल की दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे तरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो आणि मी पुरण असं प्लेटमध्ये थापून त्याच्यामध्ये 21 फुलवाती तुपात गाईच्या तुपामध्ये भिजवलेल्या ठेवून त्याच्याने मी देवीची आरती करत असते दसऱ्याच्या दिवशी. परंतु आता देवी आई समजू शकते की आज मी पुरणाचा स्वयंपाक का नाही केला, आज साधा स्वयंपाक केला, नाहीतरी देव काय खात नाही. देव आपण म्हणतो ना वासाचा भुकाल्यास तुझे काही आपण करतो ते आपण स्वतःच खातो. तर मग मी चेअरवर ठेवलं नैवेद्याचं ताट देवीच्या फोटो समोर आणि त्यानंतर आता घट हलवायचा आहे म्हणून पुन्हा एकदा देवीच्या फोटोला हळद, कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या, त्याचबरोबर घटाला आणि खाली मी देवीचा टाक ठेवलाय चांदीचा आणि गणपती म्हणून सुपारी ठेवलेली आहे त्याची देखील मी पूजा करून घेतली. आणि घट हा उत्तर दिशेला हलवायचा असतो म्हणून मग मी आज उत्तर दिशेला हा घट असा हलवून घेते आणि उद्या सकाळी विसर्जन केलं जाईल. आमच्याकडे अशीच पद्धत आहे. आता कसं प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. तर आम्ही आता इथे गाड्यांची पूजा करण्यासाठी आलेलो आहोत. प्रशांतजी नाही आले खाली बोलले मी खूप थकलोय.
ज्या वेळेस आम्ही जिमला जात होतो त्यावेळेस आम्ही बघितलं की आमच्या सोसायटीमध्ये जी देवी मातेची मूर्ती होती ती अशी एक साईडला उभी ठेवलेली होती आणि भाविक येऊन दर्शन करत होते आणि तिथे गाडीमध्ये ना प्रसादाच्या डेग ठेवलेल्या होत्या लेमन राईसच्या. ते सगळ्यांना बाउल बाउल भरून प्रसाद देत होते आणि तरी पण मला अशी गर्दी दिसली खूप. म्हटलं अरे देवी तर इकडे आणि आज तर दसरा आहे तरी सुद्धा एवढी गर्दी कसली आहे बघा, किती लोकं बसलेले होते. मग मी प्रतीकला म्हटले थांब जरा एक मिनटं मी बघते काय, तर काय चालू होतं मी तुम्हाला सांगते. 9 दिवस देवी मातेला वेगवेगळ्या रंगाच्या ज्या साड्या घालण्यात आल्या ना त्या साड्यांचं ऑक्शन होत होतं. थोडक्यात म्हणजे लिलाव, कारण बोली लावली जात होती. मी स्वतः ऐकलं ते, म्हणजे 21,000 22,000 25,000 अशा त्या साड्यांच्या लिलाव होत होता, ऑक्शन केलं जात होतं. आपण लिलाव नाही म्हणू शकत देवीच्या होता तर, नाही का? तर बरेच लोक आवडीने देवीने परिधान केलेली साडी घेतात, नाही का? एक देवीचा आपल्याला ब्लेसिंग आशीर्वाद मिळेल, बौ देवी देवीला नेसवलेली साडी आपण नेसवतो. आणि आय थिंक देवीला जी काही ज्वेलरी वगैरे सगळी घातली होती त्या सगळ्यांचं ऑप्शन होणार होतं. त्यासाठी बघा किती इथे लोक बसले होते. मी प्रतीकला म्हटलं थांब थांब आपण थांबू, पण तो बोला नाही नाही जर आपल्याला वर्कआउट करायचं आहे तर. आणि त्याच सेम तशा साड्या MRP प्राईजमध्ये त्या पण तिथे अवेलेबल होत्या जर तुम्हाला घ्यायच्या असेल तर. आणि देवीना घातलेल्या देखील ठेवलेल्या होत्या, तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या बायका हे सगळी एवढी इथे गर्दी बसून राहिलेली होती, नाही का? आपण असं बघा आपल्याला कुठं मंदिरामध्ये फूल वेणी गजरा काही मिळाला तरी आपण तो देवीचा आशीर्वाद म्हणून लगेच असं लावून घेतो केसांना वगैरे. आणि तुम्ही जर लक्ष दिले असेल अर्थात मी घट हलवला होता त्यावेळेस, पण घट हलवल्यानंतर आत्ता मी एडिट करताना बघितलं तर त्या कलशावरचं फूल असं पडून आलं. तर ते सुद्धा एक असा संकेत असतो असं म्हणता, आशीर्वाद जेणेकरून आपल्याला मिळतो मातेचा, आपण असं समजायचं, नाही का? आज आम्ही बरंच लेट चाललोय जिमला. प्रतीक झोपला होता. ए इथे काहीतरी प्रोग्राम आहे. सगळ्या सोसायटीसाठी की कोणाचा प्रायव्हेट प्रोग्राम आहे माहीत नाही. बुफे वगैरे लावलेला दिसत आहे. ज्याची जशी दृष्टी असेल ना तसंच त्याला दिसतं. आता कालचा जो व्हिडिओ मी अपलोड केला 20 मिनिटाचा जवळजवळ व्हिडिओ होता, तर त्या व्हिडिओमध्ये 1-2 सेकंडचा आत्ता मी जे कपडे घातले त्याच कपड्यांवरचा माझा जिमचा लुकचा असेल काही. पण काही काही अशा विचित्र लोक असताना त्यांचं नाव पण घ्यावं असं वाटत नाही, त्या लायकीचे आहे ते वाटत नाही. बरं आपण असंही म्हणू शकत नाही की त्यांच्यावर तसे संस्कार झालेले असणारे, कारण कुठलेच आई वडील कुठलीच फॅमिली आपल्या मुलावर का मुलीवर चुकीचे संस्कार करत नाही. त्याच्यामुळे आपण फॅमिलीला कुटुंबाला पण ब्लेम नाही करू शकत. ती व्यक्तीच खराब असते म्हणून तिला जशी दृष्टी तसंच आपल्याला जग दिसतं. हा मी कमेंट अरे मी डिलीट केला, मी असे बॅड कमेंट ठेवत पण नाही. निगेटिव्हिटी मला आवडतच नाही माझ्या चॅनलवर बोलणारे. लाईफ नॉट ओनली फॉर युट्यूबर्स, फॉर एव्हरीवन. निगेटिव्ह बोलणारे लोक असणारच आणि असले पण पाहिजे एक पर्स्पेक्टिव्हने, बट ऑल यू हॅव टू डू इज इग्नोर. हा ते तर आहेच, पण तरी असं वाटतं की एक स्त्रीच एका स्त्रीला असं कसे काही कमेंट करू शकतात. खूप करतात प्रत्येक म्हणतो स्त्री टू स्त्रीला खूप करता. हो ही खूप वाईट गोष्ट आहे की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला काही बोलते, काही बॅड कमेंट करते, मागे ओढण्याचा प्रयत्न करते, जे की खूप चुकीचं आहे. पण चला आपण वरच्यावर सोडून द्यायचं, परमेश्वरावर सोडून द्यायचं. देव बघत असतो आणि तो बरोबर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माचे फळ देत असतो. चला आम्ही पोहोचून गेलो जिमला, आता आम्हाला वर्कआउट करायचं आहे. खूप लेट आलो आज आम्ही, म्हणजे लेट नाही 7:15 झाले, पण आज का कुणास ठाऊक बाहेर खूप लवकर अंधार पडलंय आणि देवी माते चालली आहे विसर्जन करता की काय करता इकडे माहीत नाही आपल्याला. तर हे बघा इथे माझा मुलगा आणि मी आम्ही बरोबर जिममध्ये वर्कआउट करतो. तर आता मी जसं म्हटलं जशी दृष्टी असेल तसं आपल्याला दिसेल. आता यातून मैत्रिणी हे पण घेऊ शकता, नाही का? की माय लेखा आम्ही कशी बरोबर जिमला जातो, बरोबर वर्कआउट करतो, तो माझ्याकडून जबरदस्ती वेट ट्रेनिंग करतो, तो म्हणतो तुझ्या हेल्थसाठी वेट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे म्हणून. मग तो त्याला मी सांगते तू तुझं कर, मी माझं करते. पण तो म्हणतो नाही नाही चल माझ्या बरोबरच तू पण वेट ट्रेनिंग कर. आणि इथे आमचं चालू आहे अशा पद्धतीचं वर्कआउट. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब
सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. ॲक्च्युली हा दसऱ्याच्या दिवसाचा जरी व्हिडिओ असेल पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतेत म्हणजे आज दसऱ्याचा नेक्स्ट डे. आणि बघा ना मला म्हणजे रात्री अक्षरशः जाणीव झाली की यांनी एवढे फुलं वगैरे आणले. फुलं बरेच महाग असतात दसऱ्याच्या दिवशी नाही का, तर बरेच त्यांनी हार तरी पण काय नाही 500 रुपयाचे होते तेवढे हार, म्हणजे एवढे काही महाग नाही. तर दसऱ्याच्या दिवशी खूप महाग होतात फुलं. पण ते आपट्याच्या पानाचं जे की इतकं महत्व आहे ते आपट्याचे पानच त्यांना मिळाले नाही, नाही का काय माहिती, मग मिळत तर असणार आहे डेफिनेटली, पण त्यांनी आणलेच नाही. आणि इथे जवळपास असं काही नाही पण की जाऊन आपण घेऊन येऊ, तर विदाऊट पानांचाच आमचा आपट्याच्या पान